सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। धनाची पूजा, यशाचा प्रकाश, कीर्तीचं अभ्यंग स्नान, मनाचं लक्ष्मी पूजन, संबंधाचा फराळ आणि समृद्धीचा पाडवा, दीपावली पाडव्याच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला नगर सह्याद्री व न्यूज 24 सह्याद्रीच्या संपूर्ण परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। एकीकडे सर्वजण दिवाळीचा आनंद साजरा करीत असताना कोपरगाव तालुक्यातील मडी बुद्रुक येथे उम्रवाती नदीवर गाडी धुवत असताना पाय सरकून नदीत पडल्याने दोन शेतकऱ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे। उत्तम रहाणे वय 42 व माधव गमे वय 32 असे मृत शेतकऱ्यांची नावे आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की सध्या सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू असून सर्वच कुटुंबात आनंदाचा क्षण आहे, परंतु याच आनंदावर विरजण घालण्याची घटना कोपरगाव तालुक्यातील मडी येथे घडली आहे। मडी येथील उम्रवती नदीवर आपले चारचाकी वाहन धुण्यासाठी गेले असता उत्तम रहाणे हे आपले वाहन धुत असताना पाय सरकून नदीत पडले। त्याचवेळी माधव गमे हे देखील त्यांना वाचवण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे पाण्यात बुडून बेपत्ता झाले। कोपरगाव नगर परिषदेच्या पथकाच्या शोधानंतर मृतदेह सापडण्यास यश आलं आहे। ऐन दिवाळीच्या दिवशी राहणे आणि गमे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्र कर्मचाऱ्यांचे 27 ऑक्टोबर रोजी प्रथम प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते। या सर्व कर्मचाऱ्यांची दुसरी सरमिसळ प्रक्रिया शुक्रवारी करण्यात आली। यावेळी प्रथम प्रशिक्षणास अनावश्यकपणे दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंदविणे अथवा लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले। गेल्या 6 वर्षात साखरेच्या किमान विक्री किंमत मध्ये केवळ 2 रुपये वाढ झाली आहे। या उलट इतर वस्तूच्या किमती अनेक पटीने वाढल्या आहेत, त्यामुळे साखरेची किमान विक्री किंमत 45 रुपये प्रति किलो करावी अशी मागणी ट्रस्ट फोर्स शुगर कोअर कमिटीचे समन्वय सतीश देशमुख यांनी केली आहे। तर प्रत्येक हंगामात ऊस FRP वाढ करता मग साखर FRP वावडे का, असा सवाल वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी ठोंबरे यांनी उपस्थित केला। रावरी विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले विरुद्ध माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या काटेकी टक्कर पाहायला मिळत आहे, परंतु दिवसेंदिवस महायुतीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांना अनेकांकडून पाठिंबा जाहीर केला जात आहे। त्यातच आता एकलव्य भिल्ल सेनेने पाठिंबा जाहीर केल्यामुळे महायुतीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचं बोललं जात आहे। तसेच भिल्ल समाज बांधवांनी दिलेल्या पाठिंब्याच्या पत्रात विरोधी उमेदवारांचा चांगला समाचार घेतलाय। पुणे महामार्गावर सुपा टोल नाक्यावर गुरुवारी निवडणूक आयोगाच्या अधिकारी तपासणी पथक व सुपा पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत एका 4-चाकी वाहनातून सुमारे 23,71,94,000 रुपयांचे डायमंड, सोने व चांदी पकडली आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असून हा ऐवज कोषागारात ठेवण्यात येणार आहे। त्याबाबत मिळालेली माहिती अशी की गुरुवारी सकाळी अहिल्यानगर पुणे महामार्गावरून BVC लॉजिस्टिक कंपनीची बोलेरो व्हॅन ही गाडी सुपाटोल नाक्यावर आली असता तेथील तपासणी नाक्यावरील अधिकारी पोलीस कर्मचारी यांनी गाडीची झाडाझडती घेतली असता गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात सोने चांदी व डायमंड असल्याचं निष्पन्न झालंय। ही गाडी पुण्यावरून अहिल्यानगर मार्ग छत्रपती संभाजीनगर येथे जात असल्याचं गाडीतील व्यक्तींनी सांगितलं। या गाडीत 3 व्यक्ती होत्या। सुरुवातीला त्यांच्याजवळील बिलावरून गाडीमध्ये 4,97,00,000 रुपयांचे सोने व चांदीचे दागिने असल्याचं सांगण्यात आलंय। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट,
कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत, पाहूया पुढील बातम्या। विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात 289 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते। दाखल अर्जांची बुधवारी छाननी प्रक्रिया पार पडली, त्यातील फक्त 30 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले असून 259 उमेदवारांचे अर्ज वैध ठरवलेत। पात्र उमेदवारांची यादी त्या त्या मतदारसंघात प्रसिद्ध करण्यात आली होती। गुरुवारी माघारीच्या पहिल्या दिवशी रावरी मतदारसंघातून दोघांनी तर कर्जत जामखेड मतदारसंघातून एक अशा 3 उमेदवारांनी माघार घेतली आहे। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात निवडणूक लढविण्यासाठी भाजपाचे माजी खासदार सुजय विखे इच्छुक होते, मात्र त्यांना महायुतीकडून उमेदवारी मिळाली नाही। यामागचं कारण काय हे सुजय विखे यांनी सांगितलंय। आपण महायुतीचा प्रचार करण्यासाठी संगमनेरमध्ये वातावरण तयार करत होतो, माझ्या स्टेजहून हे वाक्य बोललं गेल्याने विरोधकांना ती संधी मिळाली, त्यांनी त्या संधीचा लोकशाही नव्हे तर दडपशाही पद्धतीने त्याचा वापर केला। मतदारसंघात माझ्याबाबत नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून करण्यात येतोय, त्यामुळे पक्षश्रेष्ठांकडून वरच्या पातळीवर निर्णय घेऊन ती जागा शिवसेना शिंदे गटाला गेली असावी असं सुजय विखे यांनी म्हटलंय। जो निर्णय संगमनेरबाबत पक्षश्रेष्ठांनी घेतलाय तो पुढे घेऊन चालावं लागल अशी प्रतिक्रिया सुजय विखे यांनी दिली आहे। बांगलादेशाची निर्मिती बँकाचे राष्ट्रीयकरण, संस्थेचे विलीनीकरण यासारखे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेणाऱ्या इंदिरा गांधी यांचे व्यक्तिमत्व धाडसी व पराक्रमी होते। देशाच्या एकात्मता व अखंडतेसाठी त्यांनी बलिदान दिले असून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा मोठा धबधबा निर्माण करणाऱ्या स्वर्गीय इंदिराजी या देशाच्या सर्वात कणखर नेतृत्व ठरलं असल्याचं आमदार बाळासाहेब थोरात यांनी सांगितलंय। सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्या येथे शक्तीस्थळावर इंदिरा गांधी यांच्या 40वा स्मृतिदिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ते बोलत होते। दिव्यांग आणि तृतीयपंथींचा आजचा प्रचंड उत्साह पाहून मन प्रफुल्ल झालं। सर्वसामान्य जनतेला मतदानासाठी प्रेरित करावे लागेल, आपण स्वयंपूर्तीने मतदान केले तर सक्षम उमेदवार निवडणे शक्य होईल। त्याचबरोबर दिव्यांग तृतीयपंथी 100% मतदान करू शकतात, तर आपण सर्वसामान्यांनी 100% मतदान का करू नये, मतदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे असे प्रतिपादन तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद कुमार वाघ यांनी केलं। समाजात प्रत्येक व्यक्तीला राज्यघटनेत जगण्यासाठी स्वतंत्र व मूलभूत हक्क प्रदान केले आहेत। मानवी जीवनात त्या व्यक्तीकडून एखादा नकळत गुन्हा घडतो अशा वेळी त्याला नाईलाजास्तव तुरुंगात जावा लागते, त्या प्रसंगात माणूस म्हणून जगण्याचा अधिकार या लोकांना आहे। त्यामुळे या लोकांचा दिवाळी सण गोड व्हावा या भावनेने आरोपींना शुभेच्छा देत धीर देण्याचं काम पोलिसांनी केल्याची भावना पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी व्यक्त केलाय। सह्याद्री टॉप 10 मध्ये इथे सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।